पोतयां जाऊन सकल कर रंगोळले झाड तुमच्या मुखार गुंतून विंचार कला दाखवून फिरून ती विखुरतो तुमची वाढ नमस्कार इश्टानो आयच्या माणका मतें कार्यावळींत तुमकां समेजताक माय मोगाचो आनी उर्बेवरींत येवकार आयच्या ह्या कार्यावळींत खेरीतपणी आमच्या मदें जायतीं वर्सां तियात्र पालकाची सेवा एक वेगळे पद्दतीन तो करीत आसा तियात्र पालकाचेर येवपी कलाकारांक फावो तें मार्गदर्शन ताणें केलां गरज पडटा तेन्ना नव्या नव्या कलाकारांक ताच्या पद्दतीन ताणें हात दिवन वयर काडपाचो प्रयत्न केला असो हो मनीस म्हटल्यार थिएटराचो अनुभव आसलेलो अविनाश च्यारी आयच्या कार्यावळींत आमी ताचे लागीं भासाभास करुया आनी तियात्रांत आमकां कितें बरेंपण हाडूंक जाता ह्या विशयाचेर आमी थोडी भोव म्हायती घेवपाचो प्रयत्न करुया चल तर अविनाश बाब आयच्या कार्यावळींत माई मोगाचो येवकार थँक्यू अविनाश बाब फाटलीं म्हाका उगडास साहेब ते भशेन उणीच फाटलीं 30 वर्सां ह्या तियात्र फिल्डांत तूं वावुरता फकत नाटकां पुरतो तूं मर्यादीत उरो नासतना ह्या तियात्राकूय तुवें तितलोच हातभार लायला आनीक नवे जे तियात्रिश्ट घडटात तांचेर जायतो तुवें अभ्यास करून जावं नवे जे बरोवपी आसात तांचे कितलेशे तियात्र तुवें दिग्दर्शक करून पालकाचेर हाडपाचो प्रयत्न केला तर तुज्या अनुभवांतल्यान एक बरो कलाकार घडटलो जाल्यार ताका कितें गरज आसा एक म्हणजे आमी संवसाराच्या फाटीर खंय वचत जाल्यार आमची जी भावना आहा आमचे जे रिएक्शन्स आहा ते एकसारकेच आसता मागीर थंय भाशा लागना आमी जेन्ना तियात्र म्हणटात नाटक म्हणटात जावं आनी कितें म्हणटात तेन्ना म्हाका दिसता की अमेरिकेचो मनीस उमेद जातकूच रडचो ना 100% आनी इंडियेचो लोक अजाप जातकूच भियेल्ल्या भशेनूय करचो ना भय उमेद रडप दुख्ख हे सगळे हेजेर एकूच भावना आसता पूण जेन्ना आमी तियात्र करतात म्हणजे स्पेशली हांव तेन्ना म्हज्या आर्टिस्टांक हांव तेजी पयली मेन म्हणजे तेजी फाटभूंय सांगता आनी ताका एक सांगता की जर तुका दुख्ख जाला एक म्हाका सिनान दुख्ख आसा ताका सांगता की तूं उडास कर की अशें तुका केन्ना दुख्ख जाल्लें फक्त उडास कर एकदां ताका ते फील जालें की तिणें याद केली आपणाक दुख्ख जालां तें जर म्हाका ताका चड कांय सांगचें पडना ती ऑटोमॅटीक तिची भावना ती आमी एका एक्सप्रेशन म्हणून येता तेज्या तोंडाचेर दिसपाक लागता हांगासर आतां फक्त उतरां आसता ती दुसरी आसता म्हणजे जी कोण लेखकान बरयल्या रायटरान बरयलेली आहा ती पूण म्हाजो स्वभाव आनी म्हाज्या एक्टरान घडोवपाची पद्दतूच ही की दुख्ख जालां उमेद जाल्या भंय दिसला हांव तांकां तेंचे आदले दीस याद करपाक सांगता की तुका असो खीण केन्ना तुज्या लायफान येयल्लो तुका भंय केन्ना दिसलेलो 10th फेल जाल्लो म्हणून घरांसून तुका तापोवणी पडटली म्हणून भंय दिसलेलो घरांचो 12 तूं वयतना देवचाराचो भुतांचो तेंचो भंय दिसलेलो हे सगळे जे गूण आहा ते प्रत्येक मनशाच्या आयुश्यान केन्ना ना केन्ना तरी येयल्ले आसतात तुमकांय खबर आसतले तुमच्या लायफान येयला आसतले जे कोण पळयतात तेंच्या लायफान घडलां आसतले पूण एक्टर म्हणून ते म्हाका परत जिवीत करपाक जाय आनी हेच म्हजे हांव खंयचें नाटक करूं तियात्र करूं हे म्हजे एक प्रोसेस म्हणजे एक वर्कशॉप कशें आसता की तेजें जें म्हजें जें काम आहा ताका फक्त ह्या म्हज्या तियात्रा पुरतें न्हू तो जेन्ना फुडारांत काम करतलो तेन्ना तेजो वापर जावपाक जाय हेजेर म्हाजो भर आसता आयज मेरेन तुवें हाताळ्ळें तियात्र कितले सुमार आसतलें तशें सांगपाक जावचें ना पूण 95 पासून हांव तियात्र करीत आहा 94 पासून वादळ म्हणून केल्लें ताका आमी फस्ट प्रायज घेतलें कला अकादमी कॉम्पिटिशन मागीर अशय गलार अशी जायती प्रायज म्हणजे एक वर्स सुद्दां हांवें सोडूंक ना फाटल्या दिसांनी देणें केलें कार्नवाल केलें ह्या हेका हांवें चूक कोणाची केल्लें पूण एक प्रायस मेळ्ळो ना मेळ्ळो पूण प्रत्येक तियात्र करतना नवे आर्टिस्टां वांगडा वावुरपाक जी एक मजा येता ती आनी खंय मेळना प्रायज इज सेकेंडरी आतां जेन्ना आमी पालकाचेर न्हेसतात जावं खंयची आमची कला लोकां मुखार हाडटात तो तुम्ही आतांच म्हटलां की दरेका कलाकाराक जावं दरेका मनशाक ती कला आसता आनी ती कला जागृत करपाची गरज आसता
आणि ज्यांना ज्यांना गरज पडता त्यांनाच ती जागृत केल्या उपरांत पालकाचेर येतात. हय, सारखे सारखे. कसे असतं की एक सादी गजाल सांगची झाल्यावर आम्ही खूपशो गजाली जेव्हा तियात्राचे रिडिंग घेता वाचन करता त्यांना आर्टिस्ट फक्त वाचतात, वाचप जाता, पण ते फील करून उलोवप जायना. वाचप आणि उलोवप हातून फरक असता, पण जोपर्यंत त्याच्यो भावना जागृत करिना तोपर्यंत उलयना, तो फक्त वाचता. आणि स्टेजीचे वाचप ह्याका महत्व ना, ते उलोवपाक जाय. आणि उलयताना ते फिलिंग्स घेऊन उलोवपाक जाय, आपल्या भावना जागृत करून उलोवपाक जाय. अभिनय, ज्याका आम्ही अभिनय म्हणतात, ॲक्टिंग म्हणतात, अभिनयाचं जर आम्ही उतराचा अर्थ काढीत जाल्यार जे ना थंय मेरेन व्हरप असं जाता. असं याचा अर्थ सोपेपणे सांगपाचे झाल्या म्हणजे आम्ही जे किती करता ते फट असता, पण ते खरे कसे दिसपाक जाय. जर हांव जे किती करता ते जर खोट्यात कसे दिसपाक लागले, जावं खरे कसे दिसपाक लागले, जावं खरे हांव करपाक लागलो, जाल्यार ताका अर्थ ना. खोटे असून ते खरे दिसपाक जाय ही ॲक्टिंग. आणि माझ्या वर्कशॉपात हा आर्टिस्टांना घडताना असंच घडयता. होय, आता खंयची एका बरोवप्यान एका कथा बरयली जावं एक तियात्र बरयलो, तो तियात्राचो दर्जो वाढोवपाचो तुम्ही जेन्ना डायरेक्शन करतात तातूंतल्यान तो घडोवन येता. हांव तशें सांगपाक शकना, पूण हांव प्रयत्न करता. जशें की आमी जेन्ना बरयता, म्हणजे लेखक बरयता, तो एका वेगळ्या एंगलान बरयता. म्हणजे तो एक विचार माझ्या कडेन असा डायरेक्टर म्हणून पावयता, पण मागीर माझे काम असता की त्याचो विचार हांव बरे तरेन माझ्या आर्टिस्टाच्या मार्फत ऑडियन्सा मेरेन कसो पावयतलो. ताका लागून त्याचे ते फूल तेणी जे म्हाका किती दिल्ले असता बरोवन ते म्हाका परत अभ्यास करचो पडटा, परत स्टडी करचो पडटा. आणि स्टडी करून हांव हातूंतले किती दाखोवपाक जाय, म्हाका किद्याचेर हायलायट करपाक जाय, किद्याचेर उजवाड घालपाक जाय. कित्याक आम्ही मानतात की ड्रामा जो आहा तो दोन लायनीच्या मदीं असता, जावं लायनीच्या फाटल्यान असता. लायनींनी ड्रामा असना. लायन्स, डायलॉग्स, उतरां हें फक्त माध्यम, तो एक आधार. आमी आधार म्हणून जर सादरीकरण करपाक गेले, प्रेजेंटेशन करपाक गेले माचयेर, जाल्यार त्या सादरीकरणाक जावं प्रेजेंटेशनाक चड व्हॅल्यू उरचो ना, तुजो दर्जो म्हणटा तो. तुमी पयले आसले, हें सांगपाची गरज ना की माचयेर आयज काल वाचप चड जाता, उलोवप जायना. आणि ते उलोवप करताना आमी एक्स्ट्रा किती तरी पावणी करतात, जावं ऑक्शन करतात, असे तरी आड्डोन उलोवप. आम्ही जेव्हा तियात्र जे म्हणतात, जावं रिअलिझम म्हणतात, आम्ही रिअलिझमच वापरतात तियात्राक. बाकीचे इझम्स आम्ही तसे चढ हाताळिनात, पण जेव्हा रिअलिझम म्हणतात त्यांना आम्ही एक्स्ट्रा करपाक जायना, रियल आहात तितले. आता हांव स्टेजीवरसून करता जाल्यार अंडर ॲक्टिंगूय करपाक जायना. जर कोणी म्हणत म्हाका की हांव डेली लायफान असो उलयतां, हांव रियल उलयतां, हांव हो स्टेजीचेर उलयतां, मागीर ती अंडर ॲक्टिंग जातली. रियल लायफ आणि रियल लायफ जेव्हा आम्ही म्हणतात, तर कॅरेक्टर माझं मासं हायलायट करपाक म्हाका मासं तो वयल्या हेजेर वचपाक जाय. पण असं न्हू की हांव प्रत्येक डायलॉग्स आड्डोन उलयतां. हांव जेन्ना आड्डोन उलयतां तेन्ना म्हाका इमोशन्स काडपाक मेळची ना खंयच्याच परिस्थितीन, कारण म्हजे वॉयसाची जी रेंज आहा ती एका सप्तकान भोंवपाक जाय. आम्ही जे सात स्वर म्हणतात, आणि ह्या सात स्वरांत जर माझा आवाज घळपाक जाय जाल्यार म्हाका मदले पट्टेन उलोवचोच पडटलो. कित्याक म्हाका जाय तो इतको सकयल येवपाक जाय, जाय इतको हाय पिचर वचपाक जाय. जर हांव सगळे डायलॉग हाय पिचर घेत जाल्यार म्हाका व्हेरिएशन्स मेळचे ना, मागीर हांव मोनोटोनस जातलो. आणि मोनोटोनस हो कितलो वेळ मेरेन म्हाका लोक सोसूंक शकतलो. ज्या खातीर जर म्हाका ऑडियन्साक कॅप्चर करपाक जाय, ऑडियन्साक म्हाका आडोवन दवरपाक जाय, म्हाजे भावना मेरेन ऑडियन्सा मेरेन पावोवपाक जाय, जाल्यार म्हाजे कडेन फक्त एक तर आवाज आहा आणि माझे एक्सप्रेशन आहा, माझी बॉडी आहा. म्हाजे कडेन दोनूच हत्यार आहात. आता दोन हत्यार आनी एक आमकां हत्यार मेळटा ते कपडे विपडे न्हेसतात आमी. इन्स्पेक्टराचो ड्रेस घातलो, म्हाताऱ्याचो ड्रेस घातलो, जाणटो जाल्यार दिसलो जाणटो म्हणून. पूण त्या जाणट्याक सोबासो हांव उलयना, जाणट्याक सोबाशी म्हाजी तर बॉडी रियॅक्ट जायना, जाल्यार कांयच ना फायदो. पूण जर हे तीन अभिनय जेका आमी ॲक्टींग म्हणटात ताका जर आमी खरो अर्थ दितले जाल्यार जेका आमी सात्वीक अभिनय म्हणटात, सत्वा कडेन, तुज्या कुशासा कडेन संबंदीत. म्हणजे जशें हांव एक एग्जाम्पल दिता की हांव कला अकादमीन शिकतालो, रेपटरी नासलो तेन्ना एक सीन आसलेलो की हांव बसलेलो आसता जाणटेलो आनी म्हाजे पुताचें मडें म्हाज्या तोंडा डोळ्या मुखार आसता, म्हाका एक डायलॉग ना सिनांत, ओपनिंग सीन. पूण सीन सोंपता तेन्ना म्हाज्या डोळ्यांसून गळागळा दुखां गळपाक लागता. डायरेक्टर सांगता की डोळ्यांसून दुखां येवपाक जाय. आतां दुखां येतलीं कशीं? म्हाजे कलिग्स आसले ते म्हणटा जाल्यार तूं मरे डोळ्यांत कांदो घाल,
थंय कुशीक दवर, फोडून घाल, डोळ्यांसून दुखा येवपाक लागतली. हांवें सगळें करून पयलें, पूण तें आडेशें, तितून कांय जायना. पूण म्हाका एक सुभाष उद्गाता म्हणून म्हाजो एक सर आसलेलो जो आमकां शिकोवपाक येयल्लो, तेणें म्हाका सांगलेलें की जेन्ना तुका अशें त्रास जाता, स्टेजीचेर तुका असले इमोशन्स हाडपाक मेळना, तेन्ना चीत की हें तुज्या लायफान घडलेलें जाल्यार. तेन्ना हांवें चिंतपाक स्टार्ट केलें की हें जें मडें पडलां तें हेजें तेजें कोण न्हू, वा आमच्या घरचो जेचेर हांव चड मोग करतां तेजें आसल्यार, आणि तेच हे मडे असे हांवें डोळ्या फुडें हाडले. तेन्ना ऑटोमॅटीक डोळ्यांसून दुखा कळपाक लागली. हांव जेन्ना उलोवपाक लागलो गळो भरोन येयलो आमकां, ताळो जो भरोन येता खूब रडपाक येयल्या उपरांत जावं रडपाच्या धडेर आसता तेन्ना, म्हाका एक्स्ट्रा कांय करचें पडलें ना. म्हणजे म्हाजी आवाजाची हांव तुमकां सांगतालो ते म्हाजी बॉडी रिएक्शन, कपडे आसलेलेच म्हण, हेका सगळ्यांक न्याय दिलो तो सात्वीक अभिनय, जे म्हाजे कुशेसा कडेन संबंद. जो पर्यंत हांव फील करिना तो मेरेन म्हाजें सगळें व्यर्थ. हांवें कितें न्हेसलें बिसलें, मेकअप, बरें आमी चुकीचो अर्थ काडटात मेकअप. मेकअप हेजो की जाणट्या भशेन तोंड रंगयलें आनी कितें केलें की मेकअप, मेकअप म्हणजे भरून काडप, जो उणाव आसा तो भरून काडप, ताका आमी मेकअप म्हणटात ना. रेल्वे टायम मेकअप करता, कोण आनी मेकअप, आमची चेडवां मेकअप करता, जे रूप ना तें भरून काडटा तो मेकअप. पूण मेकअपाचेर सगळें आसना ना. हय अविनाश बाबू, आतां आमी तुज्या तुवें डायरेक्ट केल्ल्या खंयच्या एका तियात्रांतलो एक किणचित्र. आमचे कॉलेजीचे नाव सगळे गाजता सांता बार्बरा, एक फ्रांसाचे फांकी विद्या मंदीर. पुर्तुगेज सरकार तिका तेंको दिता, हांगा पुर्तुगेजूय भुरगीं शिकतात. शेजारच्या इस्पानी भुरग्यांक लेगून हांगा उगडे दार. बाब फ्रांसीस, तुका योग करा म्हजो सोबत सांता बार्बराचे मेस्तीर आणि शिक्षक तुका योगा दितात. आमचो वांगडा एकूच, तुवें बरे भाशेन शिकप करचें आनी तुज्या आवय बापायचें नांव वयर काडचें. सिनियर प्रोफेसर, तुमकां चड आनी चड देव बरें करूं. वय जरूर म्हजें शिकप पुरें करतलो आनी म्हजी आवय हुशार करतलो, तो बरो वयर जातलो. अविनाश बाब, नाटक आनी तियात्र हातून कितें तरी फरक आसता? फरक आसता, पूण कसो की तो सारको हेरलायन. म्हणजे तूं नाटक जर ती बाउंड्री क्रॉस करीत जाल्यार ते तियात्र जावं येता, जावं तियात्राची बाउंड्री क्रॉस करीत जाल्यार नाटक जावं येता. पूण जेन्ना नाटकाचो स्वभाव वेगळो आसा, तियात्राचो स्वभाव वेगळो आसा, हो स्वभाव तुका एकदां कळ्ळो की ती लायन तूं क्रॉस करपाक वचना. त्या खातीर हांव नाटकाय करता, तियात्र करता, पूण जेन्ना तियात्र करता तेन्ना केन्नाच तेजें नाटक जावपाक दिना, आनी नाटकां करता तेन्ना तियात्र जावपाक दिना. आमी एक्टींग वायज म्हणशी फरक कांय कसलोच आसना.
इमोशन्स रिएक्शन्स हे सगळे सेम असतात, तियात्रांनी असतात नाटकांनी असतात, पण त्याची सादरीकरणाची पद्धत आणि दुसरे किती मांडपाची पद्धत. जर एक तियात्रातलं सीन तसंच आम्ही नाटकात उकळून हाडी तर मासं जाणवतलं की आम्ही काहीतरी तियात करता नाटकाच्या माध्यमातल्यान. ही जी हेअरलाईन हा ही सामकी इतली बारीक असतात ती तशी सांगपाक मेळना. जसं की सायकलीचं बॅलन्स, सायकल सगळे चलयतात पण तर कोणाकूय विचारशी की तू बॅलन्स कसं धरता सायकलीचं सांगपाक कळचं ना, कित्याक तो फील करपाचं असता. आणि एक गजल म्हाका सांगपाक वाटली की हांव जे तियात करता जावं नाटक करता तुम्ही फाटले कितलेशेच वर्सांचे म्हजे काढून पळयात की म्हाजे हातून चडांत चड नवे आर्टिस्ट चड असतात कलाकार. हेचें कारण की जे एक्सपिरियन्स असता जाणकार असता यांच्या वांगडा काम करपाक मजा येता म्हणून न्हू, की म्हाका ते एक चॅलेंज कशें दिसता की आमी नव्या कलाकाराक घडोवन ताका आमी जर माचेर उबे करता एका तेज्या आत्मविश्वासान तेजो आत्मविश्वास हे म्हाजे बळगें वाडयता. जर हांव बऱ्या आर्टिस्टांक घेवन काम करीत जाल्यार तें बरेंच जातलें, भितून म्हाका चॅलेंजींग कांय ना. पूण जर पयले फावट स्टेजीर चडटा आर्टिस्ट आनी ताका घेवन काम करता तें म्हाका चॅलेंजींग आनी म्हाजो आत्मविश्वास वाडयता. खरेंच अविनाश बाब तुमचे जे विचार आसात जावं तुजो जो अनुभव आसा वो लोकां मुखार आयल्या उपरांत थोडे भोव जे तियात्रिस्ट आज जायते फावटी तियात्र पालकाचेर अशें घडटा की थोड्या अनुभवांतल्यान ते मुखार वचपाचो प्रयत्न करतात तेन्ना खंय तरी शेणून पडटात. हय ना, कशें आसता की हांव मातशें वेगळे तरेन म्हणटा की आमी केन्ना कोणाची अनुकरण करता कोणाची कॉपी करता तेन्ना आमी शेणटात. जर म्हाका त्या गजालीचें ज्ञान आसत म्हाका त्या गजालीचें खोलाय खबर आसत जाल्यार हांव केन्ना शेणचो ना. त्या खातीर हांव सदांच मानता की कॉपी करप ती बी दोळे धांपून कॉपी करप सदांच वायट, ती तुका खंयच बऱ्याक घेवन वचना जावं तुका बऱ्याक पावयना. हांगासर फक्त प्रत्येकान शिकपाची गरज आसा आणि शिकप हें मरासर सोंपें ना, पण जेन्ना म्हाका दिसतालें की म्हाजें शिकोन जालें तें म्हजें पयलें लक्षण की हांव काबार जालो म्हणून, मागीर हांवें ह्या पालकाचेर वावुरपाचेंच न्हू. आणि एक असं म्हणटा हांव की आम्ही प्रत्येक दिसा किती तरी नवें करपाक जाय. आयज आम्ही किती नवें करूंक ना जाल्यार हांव 3 वर्सां जावं 10 वर्सां फाटीं वयता. आणि असेच जर हांव माझ्या लायफान नवें करीन ना जाल्यार हांव कितली वर्सां फाटीं गेलो वयतलो. प्रत्येक दिसा नवें करात, ते यशस्वी जातले म्हणून ना, फेलूय जावं येता, पण एक समाधान असता की आयज हांवें नवें किती तरी केलें. अरे माझे मातशे वजे उठवून जाय असले रे. इडू पेटोवंक अशी दिसता पेटयता मातशी. माझे मातशे वजे उठवू शकतो तू वजे. हय कोणाच्या माथ्या तुझ्या आणि कोणाच्या असतील माझ्या. हय तर म्हाका मनाय तर कोण भेटलो कोण नव्याचो मागीर तू मनाय तो तसो हा मनाय मागीर पूण वजा उतरपी नाय मागीर मान कांडटा कांडटा ए पूण हा रे बेकार अरे ना बेकार दिसता रे बेकार असा धीरे धीरे स्वामी चैतन्य कुमार महाराज की जय. स्वामी चैतन्य कुमार तुमच्या गावात येऊपाचो असा काल रातच्या प्रवचनात ताणे अशी घोषणा केल्या. स्वामी चैतन्य कुमार सगळो संसार वागता संसारातली मुन मूस लेगीत ना जी ताका वळखना तशी आमी कितें मूस हांव कितें मूस आनी हांव कितें जल्लो स्वामी चैतन्य कुमार भांगराची सरपळी भांगराची मुदी काढता खोर हावेन अशेंच ऐकला पूण होच स्वामी त्या धानांतल्यान गव्हाचो आणि तांदळाचो साग काढू शकना. पण खेळलो अरे तांदूळ आणि गव्ह काढपाक तो स्वामी तुमच्या आमच्या सारख्या डेडिरांचा न्हू. अरे गिरेस्ता ना स्वामी तो गिरेस्तांक जाय तसोच वस्तू तो तयार करता. अविनाश बाबा आम्ही सर्तींनी तियात्र करता आसतना आमकां जायते फावटी थोडीं जीं नाटकां आसात तांचें तियात्र केल्लें दिश्टी पडटात, असो केन्ना तरी तुजे नदरेक गेला? जायते फावटी जालां, नांवां घेयना हांव, जायते फावटी जालां.
पूण नाटकाचो स्वभाव वेगळो आहा त्याच बद्दल सांगितलें हांव आनी तियात्राचो स्वभाव वेगळो आहा. स्टोरी सेम आसूं येता, नाटकाकूय आसूं येता, तियात्राकूय आसूं येता, पूण हांव ती कशी मांडटा, ती नाटक म्हणून मांडटा काय तियात्र म्हणून मांडटा. जर ती म्हाका हेर लायन जी बारीक लायन आहा ती कळना जाल्यार तियात्राचें नाटक जातलें आनी नाटकाचें तियात्र जाता. खरेंच आयचे तरणाटे जे भुरगे आसात जे पालकाचेर आपलो तियात्र हाडूंक सोदतात तांकां तुजें कितें सांगणें? हांव म्हणटा की भियो नाकात, तुमी एक्सपेरिमेंट करीत रावात, नवें नवें करीत रावात. तुमी कोणाक फॉलो करपाची गरज ना, तुमी अशें जायात की आमी तुमकां फॉलो करपाक जाय की आयज नवें येवपाची गरज आसा. पोरणें खूब जालें आनी पोरण्यांक चड व्यंग रावन व्यंग मारून रावनी चड म्हाका कितें आवडलो असो फायदो असो दिसना. जो मेरेन नवें येना तो मेरेन आमकां पळोवपाक नवें अशें कांय मेळचें ना. कित्याक की नाटक हें पळोवपाचें आनी आयकपाचें माध्यम. जें आमकां नवें पळोवपाक मेळना आनी नवें आयकपाक मेळना जाल्यार ती कला मरपाक चड वगत लागचो ना. मर्यादेची शिवय माळयताली ती. फ्रीडम आसा तांकां, बिलीव इन फ्री इंडिया. फ्रीडम मेकळे पोट जबाबदारीच्या फासकेनूच बरें दिसता ते. तुजी फ्रेंडा ती? म्हाका फ्रेंड्सां आसूंक शकना. थंयसर थोडी जाणां ड्रग्स घेताली, सिगरेट ही सोरो पियताली, आनी थोडी जाल्यार बोर दे वेगळी जाली न्ही. तुज्यान पळोवंक जालें ना जाल्यार दोळ्यांत घापचे आसले. दाखयतले लज ना जाल्यार चोयतले कसो लज. अशें म्हूण सांगून आमकां तूं व्हडलो मनीस मेळ. जे पिरायेर तूं तुजें भुरगेपण इन्जॉय करतालो ते पिरायेर आमकां युनिफॉर्म घालून टाय मोचांनी बांदून नर्सरीन तोडून वतालीं. पूण आतां तूं भुरगीं उरलो ना. भुरगेपणार भुरगेपण ना, तोंडपणार तोंडपण ना, जिवीत केन्ना. अविनाश बाबा, आयज आमच्या मुखार जायते तरणाटे ह्या पार्काचेर न्हेसपाक फुडें सरतात, पूण तांकां फावो तें मार्गदर्शन मेळना अशें म्हाका दिसता. तरी आसतना खंयच्या तरी संस्थांनी जावं एकॅडमींनी तांचे खातीर कसलीं पावलां मारलीं जाल्यार तातूंत बरेपण येवपाची शक्यता आसा. 100% आयच्या कलाकारांक वर्कशॉपाची खूब गरज आसा. कारण कितें की हांवें मदें म्हटलां तशें की आमी अनुकरण कॉपी करपाक चड वयतात, तेजी नक्कल करतात तेजी नक्कल करतात, पूण आपल्या निजाची आपली ज्यो मूळ भावना आहात आपले मूळ फिलिंग्स आसतात पद्दत तुमकां सांगलें की कशे तरेन भायर काडपाचे ती एक टॅक्नीक आहा. ते कितें व्हडल्या कश्टाचें काम ना. ही टॅक्नीक ह्या वर्कशॉपांतल्यान जावं कार्यशाळेंतल्यान मेळटा. सद्या गोंयांत जायत्यो संस्था आहात जायत्यो अकाडेमीज आहात ज्यो वर्कशॉप्स घेतात, पूण गरज ही की ह्या जेंकां कोणाक ह्या वर्कशॉपाची गरज आहा तेंच्यांनी एप्रोच जावपाची. तियात्र अकाडेमी आहा, बाकीच्यो संस्था आहा, आनी म्हत्वाचें म्हणजे त्या भुरग्यांक मनापासून आवड जाय आपूण कितें तरी शिकतलो म्हणून. हांव खूब कडेन वयता वर्कशॉपाक, खुबशे बरे भुरगे मेळटात म्हाका की ते अशें दिसता तांकां की हय म्हाका आनीक शिकपाक जाय आनीक शिकपाक जाय. आमचो 20 दिसांचो 15 दिसांचो जो कोर्स आहा तो काबार जालो तरी ते म्हाका म्हणटात की आनीक थोडे दीस घेवया आनीक थोडे दीस घेवया. बरें दिसता पळोवन की तेंची ती आवड. आतां आमच्या कला अकाडेमी थंय 4 वर्सांचो थिएटर कॉलेज सुरू जाला, डिग्री कोर्स पयलीं डिप्लोमा कोर्स आसलेलो थंय भुरगीं येतालीं. आतां डिग्री जाल्यार 30 सिटां केल्यात थंय भुरग्यांनी वचूं येता. पूण जर आमी कितें म्हणटा एका पार्ट टायम हो एक उतर येयलो नवें अशें हितून थोडे म्हणटा की आमी पार्ट टायम एक्टर पार्ट टायम, पूण पार्ट टायम अशें कांय आसना. तूं अर्दे वेळा खातीर काम कर, पूण तें पूर्ण कितें म्हणटात आमी समर्पणान केल्लें आसपाक समर्पीत आसपाक जाय. आयचे भुरगे प्रत्येक गांवांनी शारांनी तेंचे कडेन शिकपा खातीर तेंची शिकपाची तळमळ तेंची भूक म्हाका खूब 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 दिश्टी पडल्या. आतां थोडे भुरगे आसतले की तेंकां गरज ना अशें म्हणटात. हय, पूण आयज आमी पळयतात की तियात्रांची जी विनोदी भाग आसा जी कॉमेडी आसा ते कॉमेडीक तितलो दर्जो आसना. जरी तर आमी हीं वर्कशॉपां जावं कॉमेडी खातीर स्पेशल अशे कार्यशाळा आयोजीत केल्यो जाल्यार तातूंतल्यान कितें तरी नवें उत्पन्न जावं येता. जातलेंच जातलें. एक म्हणजे की जेन्ना आमी कार्यशाळा म्हणटात आमी स्टोरी जेन्ना डिस्कस करतात कार्यशाळेंत की आमी इम्प्रोवायज करतात कसल्यो गजाली तेन्ना आमी स्टोरी घडयतात. स्टोरी घडयतना त्या
काणयेच्या अनुषंगान त्या काणयेक धरून कॉमेडी येवपाक जाय. आयज आमी कॉमेडी पळयतना अशें की लोक हांसपाक जाय म्हणून जे कितें करतात आमी ताका कॉमेडी म्हणटात, जावं तशी कॉमेडी तयार करतात, पूण त्या स्टोरीचो त्या नाट्याचो तो भाग आसना. आनी जेन्ना तो भाग आसना तेन्ना आमकां तो आलायदो दिसता. आमी जेन्ना दर्जा बद्दल परत परत उलयतात, कमरेचे सुटल्यार लोक हांसतातूच, पूण हेचो अर्थ लोकांक हांसोवपाक जाय म्हणून आमी कमरेचे काडून कपलाक बांदपाक जायना. वर्कशॉपांनी नेमकें हें जाता की लॉजीक शिकयतात, कॅरेक्टरायजेशन शिकयतात, की कॅरेक्टर कसो बिल्ड करतात, स्टोरी कशी बिल्ड करतात. आणि हे फक्त कार्यशाळेतल्यान जावं जे थिएटर ड्रामा जे कॉलेज आहा जावं स्कूल आहा थंय शिकयतात, हे भायर कळना. आम्ही भायर बाकीच्या आर्टिस्टांक पळयतात, कॉमेडी आर्टिस्टांक, की ते कशे कॉमेडी करतात आणि तिची नक्कल करपाक वयतात. ते मागीर आमच्या स्टोरीचो भाग आसूं, ते स्टोरीक सूट जावं ना जावं, लोक हांसपाक जाय म्हणून जे कितें करतात तसले करचे न्हू म्हाज्या मता प्रमाण. खरंच अविनाश भाऊ तुझ्या बरोबर उलयल्या उपरांत खूप कितें ज्ञान गिज्ञान म्हणटा तशें आमकां मेवलें. आनीक आज आमच्या ह्या टी व्ही उदेशी लोकां मेरेन तें पावलां, लय दुबाव ना. तरी पूणी थोडे स्वस्थांनी फुडाकार घेवन हातून जे कलाकारांक आनीक बोल्ड करपाची गरज आसा. आमी मोठे म्हणप गरजेचे न्हू, जे भशेन तुम्ही पयलींच म्हटला की आमी मरो मेरेन दिसान दीस नवें कितें तरी शिकत रावतात, आनी जेन्ना आमी नवें शिकतात तेन्नाच आमी समाजाक कितें तरी बरें दिवपाचो प्रयत्न करतात. खरेंच तुज्या मनातीक वेळा पासत आनी तुज्या विचारा पासत देव बरें करूं, तुमकांय देव बरें करूं. आनी इतल्यानच अविनाश चारी सांगता आयची ही मणका मोदी कार्यावळ हांव हांगा सोपयता. पळयत रावत प्रुडंट मिडिया. अरे असली कामां गाडी आणि बघताली तांकां स्वामी कित्याक जाय? अरे स्वामी दिसता तरी कसं हांव दोळ्यांच्यान तुमच्या गजाली ऐकता ऐकता तसो घुसपता. म्हाका एक सांगात, तुम्ही ज्यो तरातरांच्यो गजाली केल्यो त्यो सगळ्यो एका स्वाम्याच्यो का वेगवेगळ्या स्वाम्याच्यो? ह्यो सगळ्यो गजाल्यो वेगवेगळ्या स्वाम्याच्योच आसपाक जाय. कित्याक आमचे जशे देव हजार तशे स्वामी हजार, संतांचे स्वामी वेगळे, पंथांचे वेगळे, थोडे स्वामी मठाचे थोडे पटाचे. ह्या स्वाम्या मधलो खंयचो स्वामी आमच्या गांवांत येता? छापांनी लोक मोगाळ आनी बऱ्या स्वभावाचो भुरग्यांक देखून खंय पासान बिगडलो ते थोडे जेवपी खावपी चोरयो ना करपी वो सोटो बी ना करपी. वा कितलो हुशार पाती आमचो. थोड्या दिसां मदे आमच्यो चाली रिती तो शिकलो. वनस्पती गोडयांनी शीत जेवलो, दिव्यांनी तो बसलो, पावसांत पौर्णिमा उगट्या पायांनी तो चल्लो. शबास पाथियो, गोड सलाम तुका.